विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती भाग क्रमांक 3 मधील वाचनपाठ पाहणार आहोत। पाहूया तर मग, पहा इथे मी काही चित्र चिटकवलेली आहेत आणि तुम्हाला वाक्य देखील वाचायचे आहे। मग हा वाचनपाठ वाचायचा कसा? खूप सोपा आहे। काय करायचं आहे? वाक्य आहे तसं वाचायचं आहे आणि ज्या ठिकाणी चित्राचं नाव येणार आहे तिथं फक्त चित्राचं नाव घ्यायचं आणि ते वाक्य जसेच तसं वाचायचं। पहा तर मग, आज आहे आमच्या, हे चित्र कशाचं आहे? चिमणी चे लग्न। आज आहे आमच्या चिमणीचे लग्न। ससा, इथे चित्र कशाचं आहे? सशाचं आहे। ससा मांजर कावळा वाजवतात चौघडा। पुन्हा बघूया, ससा मांजर कावळा वाजवतात चौघडा। आता इथे चित्र कशात आलेले आहे? या वाक्यात नागाचं चित्र आहे, बरोबर। चिमणा आहे नागपूरचा, चिमणा आहे नागपूरचा। चिमणी आहे, इथे चित्र कशात आहे? बरोबर, कोल्हा। चिमणी आहे कोल्हापूरची। इथे चित्र कशात आहे मुलांनो? पोपट, पोपट तोरण लावत आहे। हे चित्र कशाचे? सनई वाजवणार माकड, माकड सनई वाजवत आहे। हे चित्र पहा, उंदीर हत्ती कासवगाव आले सजून। हे चित्र कशाचे आहे? जिराफांचा आहे आणि ह्यामध्ये काय आहे? अंतरपाट आहे। पहा, जिराफांनी धरला अंतरपाट। लग्नाची वेळ आहे फारच छान, लग्नात झाले सगळ्यांचे भोजन छान। आता आपण पुन्हा पाठ वाचूया, कसं करायचं पहा वाचून। आज आहे आमच्या चिमणीचे लग्न, ससा मांजर कावळा वाजवतात चौघडा, चिमणा आहे नागपूरचा, चिमणी आहे कोल्हापूरची, पोपट तोरण लावत आहे, माकड सनई वाजवत आहे, उंदीर हत्ती कासवराव आले सजून, जिराफांनी धरला अंतरपाट, लग्नाची वेळ आहे फारच छान, लग्नात झाले सगळ्यांचे भोजन छान। कळलं मग वाचनपाठ कसा वाचायचा ते?